आदिशक्ती तुळजा भवानी, उभ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आज खरं तर कपर्दिकेश्वराच्या या भूमीमध्ये बोलत असताना उतूरची तेवढीच ओळख ही सत्य शोधक चळवळीचं एक प्रमुख केंद्र महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचं एक प्रमुख केंद्र म्हणून आणि महात्मा फुलेंनी ज्या मुलींसाठीच्या शाळा काढल्या त्यातली चौथी शाळा या आपल्या ओतूरमध्ये काढली होती आणि इतकं मोठं योगदान म्हणजे भाऊ डुंबरे पाटलांसारख्या सहकार्यानं ही सत्यशोधक चळवळ आपल्या खांद्यावर घेऊन पुढे नेण्याचं काम केलं त्या भूमीत बोलताना. आज खरं तर वेळेची मर्यादा आहे कारण पुढे पुन्हा हेलिकॉप्टरचं टेक ऑफ आहे आणि सर्वांच्या या सगळ्या धामधुमीमध्ये धावत असताना अनेक व्यासपीठावरचे सगळेच जे मान्यवर या सभेसाठी वडीलकीच्या नात्यानं काळजी म्हणून ज्याने आवर्जून ही सभा घ्यायला सांगितलं ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, मान्य अशोक बापू पवार, माजी आमदार रामशेठजी कांडगे, माजी आमदार दिलीप भाऊजी ढमडेरे, माजी आमदार बाळासाहेबजी दांगट, मान्य बबनरावजी थोरात, जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, किशोर शेठ दांगट, देवदत्तजी निकम, सुरेश भाऊ भोर, संभाजी शेठ तांबे, अशोकदादा घोलप, आम आदमी पक्षाचे मयूरजी दौंडकर, माऊली शेठ खंडाळे, विकासजी लवांडे, अनिल तात्या मेहेर, बाळासाहेब बानखिले, राजूभाई इनामदार, तुषारभाऊ थोरात, अनिल शेठ तांबे, वैभव शेठ तांबे, शरदरावजी लेंडे, गुलाब शेठ पारखे, सईदभाई पटेल, आमचे बंधू दिलीपराव कोल्हे, अनंतरावजी चौगुले, दीपक शेठ औटी, माऊली शेठ शेळके, मोहित शेठ ढमाले, धोंडीभाऊ शेठ पिंगट, अशोकनाना घोडके, अंकुश शेठ आमले, जयवंत शेठ घोडके, दादाभाऊ बगाट, सुरेखाताई वेटेकर, ज्योत्स्नाताई महाबरे, अर्चनाताई भुजबळ, पूजाताई वळसे, राजश्रीताई बोरकर, सुरेखाताई मुंडे, सोनलजी शेठे, बाबाशेठ परदेशी, सुनीलजी मेहर, बाजीराव शेठ ढोले, धोंडीभाऊ शेठ भोर, बाबाजी शेठ शिंदे, सुनीलजी ढोबळे, जालिंद्र शेठ पानसरे, बन्सी शेठ चतुर, काका धावडे, उत्तम शेठ काशेद, बाबूभाऊ पाटे, विजयराव कुराडे, मोहनजी बांगर, तुळशीरामजी भोईर, नांगरे गुरुजी असतील, राऊभाई असतील, संतोष केदारी, आदिनाजी चव्हाण, जितेंद्रजी बडवाई, समीरजी भगत, सगळेच आपण मान्यवर ही सगळी नावं घेणं का गरजेचं आहे तर ही सगळी मंडळी आहेत, ही इरेसरीनी लढतायत आणि त्यामुळं खरं तर महाराष्ट्रभर प्रचार घेण्यासाठी फिरण्याची मोकळी लोकसभेची निवडणूक असताना सुद्धा मिळते हे सगळं तुमच्या जीवावर आहे. सुरुवातीला जो तुम्ही जे स्वागत केलं, ज्या घोषणा दिल्यात आणि म्हणून तुमच्या समोर नतमस्तक एकाच करण्यासाठी फार जास्त वेळ खरं तर आज बोलणार नाही. आपल्याच घरात वेगळं काय बोलायचं आणि जी सुरुवात केली त्या सुरुवातीनेच तुम्ही दाखवून दिलंय की नेमकं वातावरण काय. तालुक्याचं ठरलंय, शिवजन्मभूमीचं ठरलंय, स्वाभिमान जपायचा आहे आणि तुतारीचं बटन दाबायचंय. कारण साहेब सगळीकडे फिरताना ही गोष्ट प्राधान्यानं जाणवते, प्रकर्षानं जाणवते. मला परवा कुणीतरी विचारलं, अरे तुझी निवडणूक आहे आणि तू बाहेर प्रचाराला कसा जाणार, आणि तेव्हा सहज विचार केला ही निवडणूक माझी कुठं राहिली, ही निवडणूक पण माननीय पंतप्रधानांच्या सभेमध्ये पंतप्रधान स्टेजवर यायच्या आधी बघा, ज्या अधिकृत उमेदवारांना उमेदवारी आहे त्यांना पंतप्रधान यायच्या आधीच बोलायला केवळ 3.5 मिनिटं वेळ मिळाला. आणि केवळ 3.5 मिनिटं वेळ असताना शेतकऱ्यांना
6,000 रुपये वर्षाला देतात याचा गौरवोद्गार जर विरोधी उमेदवार काढत असतील तर हा प्रश्न आपल्याला विचारायला पाहिजे. आमच्या कांद्याची निर्यात बंदी केली, एकरा माग 3.5 लाखाचं नुकसान केलं, तुम्ही कुठल्या 6,000 रुपयाचं दिवसाच्या 17 रुपयाचं कौतुक सांगताय? मागच्या जानेवारीमध्ये 37-38 रुपये आमच्या दुधाला रेट होता. जानेवारी 2023 ची गोष्ट सांगतोय, आज 22-24 रुपयांनी दुध घालतोय आम्ही. कुठल्याची कौतुक करताय? अरे 20 रुपयाला पाण्याची बाटली मिळते विकत आणि 22 रुपयाला आमच्या शेतकऱ्याला दूध घालावं लागतंय. जर हा विचार करावा लागत असेल आणि हा विरोधाभास असेल आणि विरोधीद्वार जर व्यासपीठावरून माननीय पंतप्रधानांच्या शेतकरी धोरणांचं कौतुक करत असतील तर खरंच विचार करावा लागतो. वावराला खत घालतो त्या खतावर 18% GST भरतो, शेतीची अवजारं घेतो त्याच्यावर 12% GST भरतो, आणि असं असताना आमच्या तोंडावर फेकले जातात दिवसाचे फक्त 17 रुपये. माननीय पंतप्रधान जे तेव्हा पुणे जिल्ह्यामध्ये आले ताई, तेव्हा माझ्या मावल्या सकाळपासून रणरण त्या उन्हामध्ये कांदा आता ढमढरे काकांनी 32 वेळा हाताळावा लागतो. या 32 वेळा कांदा हाताळणाऱ्या माझ्या माऊलींना कधीतरी त्या कांद्याच्या निर्यातीविषयी एक शब्द पंतप्रधानांच्या तोंडून निघाल असं वाटलं होत. एकही शब्द निघाला नाही. माननीय पंतप्रधान प्रचारासाठी येऊ शकता शिवजन्मभूमीच्या शिलेदारांनो, हे विसरू नका. माननीय पंतप्रधान प्रचारासाठी पुण्यात येऊ शकतात, पुणे जिल्ह्यात येऊ शकतात, पण 10 वर्षात माननीय पंतप्रधानांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी नतमस्तक व्हायला यावं असं वाटत नाही. आणि मग त्यांच्या नावाने जी मतं मागतात त्यांना हा शिवजन्मभूमीचा स्वाभिमान तुम्ही फक्त स्वार्थासाठी गहाण ठेवणार का, या प्रश्नाचं मात्र उत्तर द्यावं लागेल. माननीय पंतप्रधान काल म्हणाले, खर तर पंतप्रधान पदाची इतकी मोठी प्रतिष्ठा आहे, कारण साहेब कायम सांगतात पंतप्रधान पद ही एक इन्स्टिट्यूशन, एक संस्था आहे. आणि असं असताना माननीय पंतप्रधान म्हणाले, आदरणीय साहेबांविषयी नामोल्लेख न करता 45 वर्ष असणारी एक भटकती आत्मा, देशाचे पंतप्रधान बोलतात भटकती आत्मा. फार नम्रपणे देशाच्या पंतप्रधानांना सांगू इच्छितो, होय आदरणीय शरदचंद्र, आणि मग त्यांच्या नावाने जी मत मागतात त्यांना हा शिवजन्मभूमीचा स्वाभिमान तुम्ही फक्त स्वार्थासाठी गहाण ठेवणार का, या प्रश्नाचं मात्र उत्तर द्यावं लागेल. माननीय पंतप्रधान काल म्हणाले, खरंतर पंतप्रधान पदाची इतकी मोठी पवार साहेब आजच्या महाराष्ट्राचा आत्मा आहेत, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, महिलांचा, कष्टकऱ्यांचा, युवकांचा आत्मा. माननीय पंतप्रधान म्हणाले, आणि हे जेव्हा भटकत होते, जेव्हा भूजला भूकंप झाला होता ना, तेव्हा माननीय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, भूजला भूकंप झाला होता, अख्ख्या संसदेमध्ये विरोधासाठी विरोध न करता, मला याचा अनुभव आहे आणि मी भूजच्या भूकंपाला पुनर्वसनाला जाणार हे सांगणारे एकमेव आत्मा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच होते. आज तुम्ही येऊन आरोप करता, जेव्हा कांद्याच्या माळा घालून तुम्ही संसदेमध्ये आंदोलन करत होतात ना, आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवा सांगत होतात, तेव्हा काही झालं तरी माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची निर्यात करणार नाही, माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवणार नाही, हे ठामपणे सांगणारी आत्मा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच होते. आज माझ्या माता भगिनींना 33% आरक्षण देणार आहे, त्यानंतर 50% आरक्षणाला संमती देणार आहे,
संरक्षण खात्यामध्ये माझ्या माता भगिनींना 11% आरक्षण देणार आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच होते मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करणारे. त्यासाठी पुढाकार घेणार पहिलं राज्य असणार आत्मा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच होते. अरे हो, हा आत्मा भटकतो, हा आत्मा भटकतो, शेतकऱ्याच्या बांधावर भटकतो, हा आत्मा भटकतो, तो प्रत्येक युवकाला भवितव्य देण्यासाठी भटकतो. आणि याला आम्ही पवित्र मानतो. पक्ष फोडून, चिन्ह फोडून, दबाव टाकून, स्वार्थासाठी सरपटायला जे लावतात त्यांना पाशवी म्हणतात, त्यांना राक्षसी म्हणतात. आपण विचार करा, एवढ्या मोठ्या पदावर आपण आहात. फार नम्रपणे एवढंच सांगतो की होय, आमचा आत्मा आहे आणि या आत्म्याला आम्ही जपतो आणि कायम जपणार आहोत. पण माझ्या भावांना एवढंच सांगतो, 7 तारखेला काही भागातल्या निवडणुका होतील. आत्तापासून अनेकांना दबावाचे फोन यायला सुरुवात झालीये. बरोबर ना? झाली ना? 7 तारखेला भाव ह्याच्यात आणखी वाढ होईल. सत्ता, पैसा, दबाव या सगळ्याचा वापर केला जाईल. तशी लक्षणं आत्तापासून दिसायला लागलीत. तसा दबाव आला आणि हे झालं तर माझ्या शिवजन्मभूमीच्या प्रत्येक मावळ्यावर माझा भरोसा आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशाच पद्धतीनं फरमानं निघायची. घरादारावरून नांगर फिरवेलं सांगितलं जायचं, समोर वाकून मुजरा कर म्हटलं जायचं. पण प्रत्येक स्वाभिमानी मावळ्याने सांगितलं, मोडेल पण वाकणार नाही, स्वाभिमान कधी विकणार नाही. ही भावना आपल्या प्रत्येकानं मनात ठेवली पाहिजे. परवा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना एका ठिकाणी सांगितलं, अमोल कोल्हेला पाडूनच दाखवतो. त्यांनी सांगितलं पाडूनच दाखवतो. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला खरोखर हा प्रश्न पडला, काय चूक केली हो, नेमकी चूक काय केली सांगा ना. माझ्या सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न संसदेत मांडला, ही चूक केली. बिबट्याच्या संदर्भातला प्रश्न संसदेत मांडला, ही चूक केली. कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कुटुंबातला एक पोरगा आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने देशाच्या संसदेत जातो आणि 3-3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवतो. तो माझ्या सर्वसामान्य शिरूर लोकसभेच्या मतदारांना अर्पण करतो, ही चूक केली. कि स्वाभिमान गहाण टाकला नाही, ही चूक केली. स्वार्थासाठी सरपटायला सांगत होता, ताठ मानेनं चालण्याचा आदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारानं ताठ मानेनं चालणं पसंत केलं, ही चूक केली. आणि म्हणूनच एवढीच विनंती, फार मोठे नेते आहात आपण, आणि जर तुमची मर्दुमकीच दाखवायची असेल तर सर्वसाधारण एका मध्यमवर्गीय शेतकऱ्याच्या पोराला पाडण्यात कसली आली मर्दुमकी. अ मर्दुमकीच दाखवायची असेल तर सांगा ना, दिल्लीच्या सरकारला कांद्याची निर्यात बंदी उठवून दाखवा. सांगा ना, ज्या राज्याचे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात त्यांच्या मुख्यमंत्र्यांना बाजूला बसणाऱ्या सांगा की माझ्या बिबट प्रमाण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट द्या. सांगा ना तुमच्या मंत्रिमंडळाला सांगा, जसं केरळचं राज्य आपत्ती क्षेत्र राज्य आपत्ती घोषित करतं त्या पद्धतीनं जुन्नर वन विभागामध्ये राज्य आपत्ती घोषित करा आणि बिबट्याच्या त्रासापासून आम्हाला सवलत द्या, आमच्या दुधाला भाव द्या जर मर्दुमकी असेल तर, हे करून दाखवा. पण पाडा पाडी आणि दमदाटी वारकरी संप्रदायाची लोक आहोत आम्ही. ज्ञानोबा माऊलींनी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आत्मभान दिलंय, प्रेमानं जग जिंकता येतं हे सांगितलंय. आणि त्या आत्मभान जागलेल्या या मराठी माणसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी स्वाभिमान भरलाय. हा स्वाभिमान मात्र झुकणार नाही, एवढी आपण सगळ्यांनी काळजी घ्या. मला खरं तर जेव्हा पहिल्यांदा तुम्ही संसदेत निवडून गेलो साहेब, या सगळ्या मंडळींनी तब्बल 41,000 लीड गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिलं होतं. आणि निवडून गेल्यानंतर काहीच अनुभव नव्हता, करायचंय काय नक्की जाऊ म्हणून म्हटलं. आपल्या आधीचे लोकप्रतिनिधी 15 वर्ष होते,
त्यांनी नेमके काय प्रश्न विचारलेत, नेमका कशाचा पाठपुरावा करायचा बाकी राहिला आहे, म्हणून त्या प्रश्नांची माहिती घेऊ. आणि मी डमी उमेदवार म्हणतो हे फार जबाबदारीनं म्हणतो, कारण काही लोकांना तुमच्या सुखदुःखांशी देणं घेणं नाही, म्हणून कांद्याची निर्यातबंदी झाल्यानंतर तोंडातून शब्द निघाला नाही, बिबट्याच्या संदर्भात तोंडातून शब्द निघाला नाही, दुधाचे भाव पडले तोंडातून शब्द निघाला नाही, पण जेव्हा संसदेत गेलो आणि विचारलेले प्रश्न ऐकले, प्रश्न वाचले, पुराव्यानिशी सांगतोय, काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. मी प्रश्न बघितले आणि 60-70 प्रश्न फक्त संरक्षण खात्यावरचे प्रश्न. आणि मला प्रश्न पडला या संरक्षण खात्याच्या प्रश्नाविषयी, माझ्या जुन्नरमध्ये तर संरक्षण खात्याचा काही संबंध नाही, माझ्या आंबेगावमध्ये संरक्षण खात्याचा काही प्रश्न नाही, शिरूर हवेलीत काही प्रश्न नाही, भोसरीमध्ये फक्त रेड झोनचा प्रश्न आहे. पण प्रश्न मात्र हे होते ढमढेरे काका, की अमुक एक सॉफ्टवेअर कधी खरेदी होणार, अमुक याचं नक्की कंत्राट कधी निघणार. आणि तेव्हा मला कळलं, अरे बापरे, याचं कधीतरी उत्तर तर मागावं लागेल. कारण प्रश्न कांद्यावर विचारला पाहिजे, प्रश्न आयात निर्यात धोरणांवर विचारला पाहिजे, प्रश्न बिबट्यांवर विचारला पाहिजे, प्रश्न पुणे नाशिक रेल्वेवर विचारला पाहिजे, पण 70-75 प्रश्न जर संरक्षण खात्यावर असतील, तर मला एका सिनियर पत्रकाराने सांगितलं की यालाच तर समोरच्यांचं राजकारण म्हणतात, की हे प्रश्न विचारून नेमकं भलं कोणाच्या कंपनीचं होतंय याचा जर आपण धांडोळा घेतला, तर कुणाला जनतेच्या प्रश्नांची आस आहे आणि कुणाला फक्त आपली कंपनी वाढवण्याचा हव्यास आहे, ही गोष्ट तुमच्या समोर आहे. असं वैयक्तिक मी खरंच कधी काही फारसं बोलत नाही, पण आदरणीय दादांनी, अजित दादा अनेक ठिकाणी एक प्रश्न विचारतात, अमोल कोल्हे लढायला तयार नव्हता, अचानक बाबा लढायला कस काय तयार झाला. फार नम्रतापूर्वक सांगतो, दादा ही विचारांची लढाई. जेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान डावलला जात होता, जेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान दिवसला जात होता, तेव्हा स्वतःला प्रश्न विचारला की दोन पर्याय समोर, स्वार्थासाठी लाचार होऊन सरपटणाऱ्यांच्या गर्दीत सामील व्हायचं की ताठमानेनं लढणाऱ्यांच्या फौजेत. तर ताठमानेला लढण्याचा पर्याय निवडला, कारण तुम्ही जरी हिणवत असलात नटसम्राट म्हणून, तरी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगतो, तर जेव्हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर कोणीतरी ललकारतो, तेव्हा लढणाऱ्यांच्या यादीत सामील होणं गरजेचं असतं. आणि त्याही पेक्षा दुसरी फार महत्वाची गोष्ट होती, महत्वाची गोष्ट अशी होती की जोपर्यंत कोणी विचारत नाही ना, म्हणजे प्रत्येक घरात एक बाप असतो, बाप कष्टाने घर उभं करतो, भिंती बांधतो, छप्पर सावरतो, उन्हात अनात पावसात वादळ वाऱ्यात तो त्या घराची काळजी वाहत असतो. पोरं मोठी होतात, पोरं करती सवरती होतात, प्रत्येकालाच बापाचं कर्तृत्व प्रत्येक दिवशी माहीत असतं असं कधी होत नाही. बाप असतो, बाप त्या घराचा आधार असतो, आपलं भोकं पडलेलं बनियन शर्टाच्या आत लपवत असतो, आपल्या चेहऱ्यावरची काळजी आपल्या हसण्यामध्ये लपवत असतो, बाप घरासाठी राबत असतो. पण जेव्हा बाहेरचा पाहुणा कोणीतरी येऊन विचारतो की बापांनी केलं काय, तेव्हा कळतं की बाप हा बाप असतो आणि त्याला कधी विसरायचं नसतं, त्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख होऊन व्हायचं असतं, ही आमची संस्कृती आहे. आणि हाच तो बाप माणूस आहे ज्याने आमच्या जिरायती बागायत शेत, आमची जिरायती जमीन ही बागायती केली. हाच तो बाप माणूस आहे ज्याने सर्वसामान्य शेतकऱ्याला पत मिळवून दिली. हाच तो बाप माणूस आहे ज्याने सर्वसामान्य युवकांच्या हाताला रोजगार दिला. आणि जेव्हा आमच्या बाप माणसाला विचारलं जातं की आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राला काय दिलं, तेव्हा आमच्यासारखी सर्वसाधारण माणसं उठून उभी राहतात आणि सांगतात की होय, सगळ्यांना आव्हान द्यायचं पण बापाला आव्हान द्यायचं नसतंय कुणी. आणि हीच ताकद आपण दाखवून देणार. आदरणीय साहेबांनी खरं तर सांगितलं होतं की लवकर सभा, एवढी का लवकर घेतोस, 13 तारखेला मतदान आहे, 13 तारखेला मतदान आहे, 30 तारखेला एवढ्या लवकर का सभा घ्यायची. मी आदरणीय साहेबांना सांगितलं, साहेब आमची जुंदरी माणसं
शिवजन्मभूमीचे मावळे आहेत, ते सहसा पेटत नाही, एकदा पेटले का कोणाच्या बापाच्याने विजत नाहीत अशी आमची ओळख आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करतो, मागच्या 5 वर्षात आपण सगळ्यांनी संधी दिली, घरातला तुमच्या लेख आहे, जेव्हा घरातलं लेकरू आईबाप खांद्यावर उचलून घेतात तेव्हा ते जगाला मोठं दिसतंय. तसं तुम्ही खांद्यावर उचलून घेतलं तर देशाच्या संसदेत जाणार आहे. गेल्या 5 वर्षात संधी दिल्यानंतर घरातल्या माणसांसमोर बोलायला कधीच कमी जास्त बघायचं नसतं. गेल्या 5 वर्षात प्रामाणिकपणे प्रयत्न केला, काही कसूर राहून गेली असेल तर पुढल्या 5 वर्षात ते 100% पूर्ण करतो. हा प्रत्येकाला तुम्हाला कानाला धरून हे करवून घेण्याचा अधिकार देतो. आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचा आपण बटन दाबा एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. हॅलो. यानंतर लगेचच मंचावरती मी आगमनित करतोय. ज्यांच्या स्वागतासाठी आपण सर्वजण उत्सुक होता तसेच ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत, महाराष्ट्राचे जाणते राजे आणि देशाचे लोकनेते अर्थात भारत देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि देशाला विकास कामांच्या माध्यमातून एका वेगळ्या उंचीवरती पोहोचवणारे सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके साहेब अर्थात शरदचंद्रजी पवार साहेब, एकदा जोरदार टाळ्यांमध्ये साहेबांचं स्वागत करूयात. लोकसंख्या व्यासपीठावरचे सगळे मान्यवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि अन्य सगळे पाठिंबा देणारे पक्षांचे सहकारी, मी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सगळे बंधूभगिनी, अनेक जण जिल्ह्यामध्ये येऊन गेलो. मी पहिल्यांदा आलो याची आठवण मी काढत होतो. तुम्हाला गमत करतील 1907 साली पहिल्याच्या कॉलेजमध्ये शिकत होतो. चव्हाणांच्याबद्दलचा प्रचंड आदर आम्हा चव्हाणांच्या मनामध्ये होता. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती, हे मराठी राज्य व्हावं यासाठी अनेकांनी संघर्ष केला, प्रसंगी केले. शेवटी चव्हाण साहेबांच्या विचारांना नेतृत्वानं जवाहरलाल नेहरूंनी मुंबईमध्ये येऊन महाराष्ट्राची घोषणा केली. ज्या दिवशी प्रत्यक्ष महाराष्ट्र राज्य जाहीर करायचं होतं
तो दिवस होता 1 मे 1907। आम्ही सगळे तरुण विद्यार्थी या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी तिथे आक्रमक अशा पद्धतीनं त्या तरुणीमध्ये सहभागी झाले होते। जेव्हा जाहीर झाले 1 वेळेस राज्य हे राज्य जाहीर होईल, ते जाहीर करण्याच्या पूर्वी ज्यांच्या कर्तृत्वानं महाराष्ट्र राज्य बनणार आहे ते संत चव्हाण 1 वेळेला सकाळी 9 वाजता शिवनेरीवर येणार आहे आणि शिवनेरीची घोषणा करतील आणि नंतर देशाचे प्रधानमंत्री मुंबईमध्ये अधिकृत सरकारने जाहीर केली। बातमी आम्हाला समजली तर मी फारसा मिळाली निर्णय घेतला शिवनेरीवर जायचं आणि रात्री 2 वाजता आम्ही निघालो पुण्यातनं कॉलेजच्या हॉस्टेलवरनं आणि शिवनेरीला आलो। आयुष्याचा फायदा हा जिल्ह्याचा माझा दौरा होता आणि त्या दिवशी महाराष्ट्राची निर्मिती करणारा पोलीस महाराष्ट्राचा ज्येष्ठ नेता त्यांचं दर्शन घेण्याची संधी या जिल्हा तालुक्यामध्ये आम्हाला लोकांना मिळाली आणि ही गोष्ट कधी आयुष्यात आम्ही विसरू शकत नाही। आज जे ऐकत आहे नंतरच्या काळामध्ये त्या महाराष्ट्र राज्याचं